गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वी डिस्कस अबाउट हरप्पा संस्कृति, हरप्पा सिविलाइजेशन एंड इट्स इकोनॉमिक कंडीशन। सिंधु संस्कृति किंबहुना हरप्पा संस्कृति मधील आर्थिक जीवन, आर्थिक स्थिति कशी होती ह्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। बघा, प्राचीन काळामध्ये जी जगाला लाजवेल अशी संस्कृती भारतामध्ये अस्तित्वात होती आणि हिचा शोध जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली दयाराम साहनी आणि राखणदास बॅनर्जी यांनी लावला। आता हा शोध जो आहे आपण पाहतो त्यांनी लावला, मग ह्यामधील आपण पाहतो की नगर रचना कशी होती, सामाजिक जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं, त्या रासाची कारणं काय आहेत, एकूणच एक एक भाग आपण पाहणार आहोत। तर आर्थिक जीवन हा जो भाग आहे, तर ह्यामध्ये आपल्याला पाहता येईल की प्रमुख व्यवसाय हा शेती होता। साहजिकच जगातल्या ज्या संस्कृत्या आहेत त्या संस्कृत्या वेगवेगळ्या नद्यांच्या किनारी वसलेल्या आहेत आणि नदी म्हटलं की नदीच्या किनारी आपण पाहतो की भरपूर पाणी, सधन भूप्रदेश, सुपीक जमीन, जनावरांना खाण्यासाठी विपुल असं अन्नधान्य, वृक्ष, वेली। तर ह्या संस्कृत्या ज्या आहेत ह्या त्यामुळं विशेषतः आपण पाहतो की अशाच नद्यांच्या किनारी वसलेल्या आहे। मग इजिप्त संस्कृती असो, आफ्रिकन संस्कृती असो, चीनची संस्कृती असो, भारतामधली सिंधू संस्कृती असो, ह्या सगळ्या संस्कृत्या ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसलेल्या आहेत, अस्तित्वात आलेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला साहजिकच पाहता येईल की ह्या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असलेला आपल्याला आढळतो। आता शेतीमध्ये त्या कालावधीमध्ये कोणतं बरं पीक ते काढत असावेत, तिथं जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये आपल्याला गहू, ज्वारी, मोहरी इत्यादी वस्तू, कापूस आढळून आलेले। साहजिकच सिंधू संस्कृती असो की हरप्पा शहर असो, ह्या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता आणि शेतीमध्ये मग ते गव्हाची शेती करत असावेत, ज्वारीची शेती करत असावेत, मोहरीची शेती करत असावेत आणि त्याचबरोबर कापसाची शेतीसुद्धा हे लोक करताना आपल्याला आढळतात। तर येथील आर्थिक स्थितीचा मुख्य जो पाया आहे हा शेतीवरच अवलंबून असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये हरप्पा असो किंवा मोहनजोदडो असो ही तेथील प्रमुख अशी साधनं, प्रमुख अशी केंद्र असलेली आपल्याला पाहावयास मिळतात। त्यानंतर प्राणी, पहा शेती म्हटलं की उत्पन्न आलं तर प्राणी कोणकोणते त्यांच्यासोबत होते, आता शेतीला पूरक असे प्राणी कोणते आहेत जे शेतीभोवती आपल्याला आढळतात, बैल, म्हैस, कुत्रा, मांजर, त्याचबरोबर उंट, गाढव अशा स्वरूपाची वेगवेगळी ही पाळीव प्राणी तिथं असलेली आपल्याला पाहायला। कुत्रा जो इमानदार प्राणी आहे की जो आपल्या मालकाची दैनंदिन इमानदारीनं सेवा करतो, गाढव आणि उंट ह्या दोन प्राण्यांचा त्यावेळीस कदाचित वस्तू विनिमयासाठी वाहतुकीचं साधन म्हणून उपयोग करत असावे। त्याचबरोबर प्राण्यामध्ये काही हिंस्र पशुसुद्धा वेगवेगळ्या चित्रांमध्ये आढळून आलेली आहे, त्यामध्ये सांबर, काळवी, हरण, डुक्कर, त्याचबरोबर वाघ
इत्यादी प्राणी तिथं आढळून आलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहतो की व्यापार आणि उद्योग. आता पहा, व्यापार आणि उद्योगधंदे काय असावेत बरे? त्यावेळेस बऱ्याच संस्कृत्यांसोबत भारतीय सिंधू संस्कृतीचा व्यापार उद्यम चालत होता. त्यामध्ये आपण पाहतो की तांब, कथील, शिसे, चांदी, सोने या वेगवेगळ्या वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं, वेगवेगळ्या प्रकारांचे मानव समाज उपयोगी जी वस्तू आहेत त्या तिथं बनवल्या जात होत्या आणि त्यांचा व्यापार हा इतर संस्कृत्यांसोबत होताना आपल्याला आढळतो. त्याचबरोबर मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीमध्ये आपण पाहतो की कापस, जे कापड विणण्याचं काम आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालावधीमध्ये या संस्कृतीमध्ये केलं जात असावं. कारण कापसाची शेती, कापसाचा शोध, सुतापासून कापड बनवण्याचं महत्त्वाचं जे काम आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये प्रथमतः आपल्याला पाहावयाला मिळतं. अशा प्रकारे ह्या संस्कृतीचा प्रमुख व्यवसाय जो आहे हा शेती जरी असला तरी या शेतीला पूरक अशी जोडधंदे, उद्योगधंदेही केली जायची. धान्य साठवण्यासाठी नांगरं होती, ज्यामध्ये धान्य साठवलं जायचं. सुतकामाचा व्यवसाय त्या कालावधीमध्ये असावा असा एकूणच या परिस्थितीवरून आपल्याला निष्कर्ष काढता येईल. त्याचबरोबर वाहतूक, वजनवाहतूक. आता वाहतूक जी आहे ही वाहतूक नद्यांच्या प्रदेशामध्ये संस्कृती असल्यामुळे जलमार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग केला जात होता. त्याचबरोबर गाढवांचा ओझं वाहण्यासाठी उपयोग केला जात होता. कोंटाचा सुद्धा अशा प्रकारे उपयोग तिथे केला जात होता. त्या कालावधीमध्ये ज्या बैलगाड्या आढळल्या, बैलबंड्या, त्या बैलगाड्यांमार्फत अशा प्रकारे बैलांच्याद्वारे, गाढवांच्याद्वारे आणि उंटाद्वारे ह्या बैलगाड्यांमधून वाहतूक ही केली जात असते. आता त्या कालखंडामध्ये काही वजनमापे ही जी आहे दोरीच्या साह्याने आढळलेली मोठी वजनमापे मिळाली, काही सोनाराची वजनमापे मिळाली, काही तराजू मिळालेत, काही तराजू ही मातीची मिळाली, काही धातूची मिळाली, तांब्याची आणि इतर धातूंची. म्हणजे लहानात लहान सोनाराच्या वजनमापापासून मोठमोठ्या जी आजची वजनकाठी आहे अशा प्रकारची तिथंसुद्धा वजनमापे मिळताना आढळतात. पुढचा भाग जो आहे त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की हत्यारे काय होती या लोकांची, इतर व्यवसाय काय. हत्यारामध्ये आपण पाहतो की गोफण, जंबिया, कुऱ्हाड इत्यादी प्रकारची तिथे अवजारे आपल्याला सापडलेली आहे. एकूणच सिंधू संस्कृती ही सघन संस्कृती आणि ह्या संस्कृतीचा इतर संस्कृत्यांसोबत व्यापार उद्यम होत होता. ह्यावरून एकूणच तेथील आर्थिक स्थिती ही अतिशय महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं सिंधू संस्कृतीमधील सुबत्ता जी आहे ती एकूणच त्या शहराची नगररचना. आता पहा, सिंधू संस्कृतीमध्ये हरप्पा एक शहर झालं, दुसरं मोहनजोदडो झालं, लोथल झालं, कालीबंगन झालं, त्याचबरोबर नालासोपारा, म्हणजे एक वेगवेगळ्या दक्षिण भारतापर्यंत, मध्य प्रदेशापर्यंत, तर अफगाणिस्तानपर्यंत ह्या संस्कृतीचा आर्थिक व्यवसाय, व्यापार उदीम होताना आपल्याला पाहायला मिळतो. ओके,